नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे स्वराज स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले जे ग्रामसेवक कृषीसेवक महासराव कृषी तांत्रिक या घटकावर आपण जे सुरू ठेवलेले आहे त्यातील अत्यंत महत्त्वाचे आत्ता शंभर वन लायनर एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत अत्यंत दर्जेदार व्हिडिओ आहे तो सर्वांनी पाहावा तोंडदूत शास्त्रज्ञ डॉक्टर डी एन खुरोडे तोंडदूत नावाची संकल्पना ही कोण शोधून काढली तर डॉक्टर डी एन खुरोडेनं जमीन किती घटकांनी बनली जी जमीन आहे ती किती घटकांनी बनली आहे चार घटकांनी बनलेली आहे चार जमिनीतील सर्वाधिक घटक खनिज पदार्थ जमिनीतील सर्वाधिक घटक जमिनीमध्ये सर्वाधिक घटक कोणता असतो तर तो असतो खनिज पदार्थ मसाल्याचा राजा मसाल्याचा राजा कशाला म्हणतात काळी मिरीला काळी मिरीला मसाल्याचा राजा म्हणतात पाला पाचोळा कुजल्यानंतर तयार होणारे तयार होणारं काय होतं त्या पाला पाचोळा कुजल्यानंतर त्याचा ह्यूमस तयार होते प्रश्न येऊ शकतो ह्यूमस जमिनीची सचिद्रता कोणत्या घटकावर अवलंबून असते जमिनीची स सछिद्रता माती कण मातीचा कणाचा आकार कसा आहे यावर जमिनीची सछिद्रता अवलंबून असते पुढील प्रश्न आहे पृथ्वीच्या अंतर्भागातून येणाऱ्या लावारसाचे खडक अग्निजन्य खडक पृथ्वीच्या अंतर्भागातून येणारा जो लावारस आहे त्यापासून तयार होणारे खडक कोणते आहे तर अग्निजन्य खडक पृथ्वीच्या अंतर्भागातून येणाऱ्या लावारसाचे खडक कोणते अग्निजन्य खडक जमिनीचा नमुना घेण्यासाठी वापरतात स्क्रू ऑगर पद्धत ही ए, ही प्रणाली वापरतात स्क्रू ऑगर चुनखडीचा खड खडक कोणत्या प्रकारचा खडक आहे तर हा जलजन्य खडक आहे चुनखडीचा खडक हा कोणत्या प्रकारचा खडक आहे तर जलजन्य खडक असा प्रश्न विचारला जलजन्य खडक कोणता आहे तर चुनखडीचा खडक हे लक्षात ठेवा लॅटेराइट खडकापासून तयार हो होणारी जमिनीचा रंग कसा असतो तांबडी तांबडी होती काळ्या रंगाची जमीन खडकापासून बनली कोणत्या खडकापासून बनली तर काळ्या रंगाची ही जमीन आहे काळी माती ही बेसॉल्ट खडकापासून बनलेली आहे उष्णतेमुळे लाईमस्टोनचे रूपांतर कोणत्या खडकात झाले उष्णतेमुळे लाईमस्टोनचे रूपांतर मार्बल या खडकात झाले उष्णतेनं लाईमस्टोन काय झाले मार्बल झाले मार्बलचे तुम्ही पाहिले असाल पा जमिनीला लाल रंग कोणत्या खनिजामुळे आला तर तो आहे केओलिनाईट केओलिनाईटमुळं जमिनीला लाल रंग जमिनीचा जो लाल रंग होतो लाल माती होते ती कोणत्या केओलिनाईटमुळं होते आणि आत्ताच आपण पाहिलेलं आहे की काळी काळ्या रंगाची जमीन ख कोण्या खडकापासून बनली तर बेसॉल्ट खडकापासून आता जमिनीला लाल रंग कोणत्या खनिजापासून खनिजामुळं केओलिनाईटमुळं होतो काळ्या जमिनीत पाण्याचे शोषण अधिक कशामुळे होते आता जी काळी जमीन असते त्याच्यात पाण्याचं शोषण चांगलं होते तर ते होते मॉन्ट मोरी लो नाईटमुळं माँट मोरी लो नाईट यांच्या यामुळं काळ्या जमिनीमध्ये पाण्याचे शोषण अधिक होते भूदान चळवळीचे जनक भूदान चळवळीचे आचार्य विनोबा भावे हे, हे। जनक आहेत भूदान चळवळीचे जनक आचार्य विनोबा भावे आपली ही आपली सिरीज अत्यंत महत्त्वाची आहे शंभर क्वेश्चन एकाच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यानंतर काही दिवस ही तांत्रिक ही आपण थांबू आणि बाकीचे जी इंग्लिश मराठी आणखी जी के आणि करंट याच्यावर आपण काही क्व क्वेश्चन घेणार आहोत त्यामुळं ही आत्ता शंभर क्वेश्चनचे एक ना एक क्वेश्चन तुम्ही जरूर पहा अमूल ही सहकारी दुग्ध उत्पादन संस् संस्था वर्ष कोणते एकोणीसशे चोपन्न साली अमूल जे अमूल दूध पिता इंडिया ते म्हणतात ना एकोणीसशे चौपन्न साली आहे भारतीय कृषी संशोधन परिषद स्थापना भारतीय इरीची इरीची स्थापना काही झाली एकोणीसशे पासष्ट साली सगळ्यात निकृष्ट दर्जाची जमीन कोणती तर वाळवंटी सर्वांना माहीत पाहिजे पण आपण परीक्षेला जर विचारले तर आपण काहीतरी ऑप्शन दुसरे असले तर आपण दुसरंच हे करून टाकतो पण त्यासाठी घेतलेली सगळ्यात निकृष्ट दर्जाची जमीन वाळवंटी सेंद्रिय पदार्थ कुजण्याच्या क्रियेस काय म्हणतात तर ह्यू ह्युमिफिकेशन म्हणतात ह्युमिफिकेशन सेंद्रिय पदार्थ कुजण्याच्या क्रियेस काय म्हणतात तर ह्युमिफिकेशन आपण अगोदर पाहिला पालवपाचोळापासून जर कुजला पालापाचोळा तर त्याला ह्युमस म्हणतात आणि त्या ते त्याचंच सेंद्रिय तयार सेंद्रिय पदार्थ तयार होतात त्या पालवपाचोळ्याचेच आणि त्याला काय म्हणतात ह्युमिफिकेशन म्हणतात त्या क्रियेला काय म्हणतात ह्युमिफिकेशन आणि ह्युमिफिकेशन होऊन ह्युमस तयार होते उत्तम प्रकारचे लोकर देणारी शेळी कोणती तर अंगोरा अंगोरा उत्तम प्रकारचे लोकर लव लोकर देणारी शेळी आहे अंगोरा कोणत्या मातीच्या कणांना गाळ म्हणतात पोयटा मातीच्या कणांना गाळ म्हणतात मित्रांनो झटपट सी फेरी सिरीज चालू आहे त्यामुळं प्रत्येक क्वेश्चन पहा चाऱ्यासाठी वापरली जाणारी मक्याची जात आफ्रिकन टॉल चाऱ्यासाठी वापरली जाणारी मक्याची जात कोणती आफ्रिकन टॉल भात शेती करता हे जीव जीवाणुखत मोठ्या प्रमाणात वापरतात भात शेती करता लक्षात ठेवा जीवाणुखत कोणतं निळे हिरवे शेवा निळे हिरवे शेवा भाताचा शोध भातात लागल्यामुळं भातावर प्रश्न येऊ शकतो उष्ण व दमट हवामानातील जमिनीचा रंग कसा असतो तर तांबडा रंग असतो उष्ण व दमट हवामानातील जमिनीचा रंग कसा असतो तांबडा प्रादेशिक ऊस संशोधन केंद्र सातारा पळेगाव अमोनियम सल्फेट हे कोणत्या प्रकारचे खत आहे नत्रयुक्त अमोनियम सल्फेट हे नत्रयुक्त प्रकारचे खत आहे खडक व तांबड्या जमिनीत खनिज कोणते असते ते केओलिनाईट जांभाखडक व तांबड्या जमिनीत खनिज कोणते असते केओलिनाईट असते हे लक्षात ठेवा या सिंचन पद्धतीत उंदीर व मोकाट जनावरांचा उपद्रव असतो या ठिबक सिंचनमध्ये ठिबक सिंचन पद्धतीमध्ये काय असते उंदीर आणि मोकाट जनावरांचा उपद्रव जास्त असतो ठिबक सिंचन पद्धतीमध्ये क्षारयुक्त जमीन सुधारण्यासाठी कोणती खते वापरतात क्षारयुक्त विम्ल जमीन सुधारण्यासाठी कोणती खते वापरतात तर अल्कयुक्त खते म्हणजे जी क्षारीय झालेली असते त्याला अल्कयुक्त खते वापरली जातात बुरशीनाशक औषध कोणता आहे बुरशीनाशक औषध तर ते बोर्डो मिश्रण थायरस मँकोझेप हे आहेत बुरशीनाशक औषधे बोर्डो मिश्रण थायरस आणि मँकोझेप ही बुरशीनाशक औषधे आहेत लक्षात ठेवा सर्वाधिक वजनदार भारतीय शेळी कोणती आहे जमनापारी सर्वाधिक वजनदार भारतीय शेळी म्हणलं तर जमनापारी राज्यातील पहिली रेशीम कोष व धागा बाजारपेठ कुठे आहे तर जालन्याला आहे राज्यातील पहिली रेशीम कोष व धागा बाजारपेठ जालना गायीच्या जाती ओडकामासाठी वापरतात कोणत्या अशा गायीच्या जाती आहेत की त्या ओढकामासाठी म्हणजे आपण बैलासारखं वापरतो त्याला कामासाठी तर खिलार आणि डांगी या जो गायी आहेत त्या ओढकामासाठी वापरतात हा वृक्ष टॅनिंसाठी उपयुक्त आहे कोणता खैर खैरापासून टॅनिन टॅनींसाठी उपयुक्त आहे खैर गिलनेट जाळ्याने पकडले जाणारे मासे ते गिलनेट जाळ्याने पकडले जाणारे मासे आहे सुरमई सुरमई पहा पुढील प्रश्न आहे सीमांत शेतकऱ्याचे क्षेत्र असते जे सीमांत शेतकरी असतात ते त्याचं एक हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असते जे सीमांत शेतकरी तर ते असतात एक हेक्टरपेक्षा कमी आपल्याला प्रश्न येईल की सीमांत शेतकऱ्याचे क्षेत्र किती असते एक हेक्टरपेक्षा कमी जे एक हेक्टरपेक्षा कमी असलेले सीमांत शेतकरी हळद संशोधन केंद्र कुठे आहे डिग्रस सांगलीला आपण पहिला प्रश्न आहे हळद संशोधन केंद्र कुठे आहे डिग्रस सांगली वैभव विळ्याची शिफारस कोणत्या पिकासाठी केली जाते तर भात वैभव विळा असतो त्या विळ्याचं नाव आहे वैभव विळा तो भातासाठी वापरतात शारयुक्त जमिनीमध्ये हिरवळी खतासाठी हे पीक असते जे शारयुक्त असते क्षारीय जमीन त्याच्यात हिरवळी खतासाठी हे पीक असते धेंचा धेंचा ना नावाचं हे प्रश्न बऱ्याच परीक्षेला विचारलेला आहे ॲगमार कायदा केव्हा संबंध झाला कृषीमध्ये ॲगमार कायदा संबंध झाला बा एकोणीसशे साली जागतिक पर्यावरण दिन पाच जून याच्यावर प्रश्न येऊ शकतो जागतिक पर्यावरण दिन पाच जून त्यानंतर टोमॅटोमध्ये या मूलद्रव्याच्या कमतरने फळ तडकते टोमॅटोचे फळ जे आहे ते तळकते तळकते म्हणजे ते, 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 ते फुटते तर ते हे बोरांमुळं बोरांच्या कमतरतेमुळे होते टॅनिंगसाठी उपयुक्त वृक्ष खेर पहिला अगोदरचं आत्ता आपण खेरसाठी काय पाहिलं टॅनिंगसाठी उपयुक्त टॅनिंगसाठी उपयुक्त पुन्हा क्वेश्चनाला आहे लक्षात ठेवा मित्रांनो शंभर क्वेश्चनची सिरीज आपण घेऊन आलेलो आहोत त्यामुळं पटकन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा प्रश्न आहे गाय विल्यानंतर ताबडतोब काढलेल्या दुधास काय म्हणतात कोलोस्ट्रम कोलोस्ट्रम म्हणतात पहा गाय विल्यानंतर ताबडतोब काढलेला दुसरा कोलस्ट्रॉम म्हणतात अशा शास्त्रीय भाषेत असा कोलोस्ट्रोम म्हणतात आपण त्याची घिखीर करून खातो मायक्रोफोना कोणते आहे निमॅटोड्स आहे मायक्रोफोना हा प्रश्न राज्यशिवा मुख्यचा आलेला आहे निमॅटोड्स मायक्रोफोना कोणते आहे निमॅटोड्स नत्र स्त्रीकरण करणारे झाड कोणते आहे गुलमोहर आहे बाभूळ आहे आणि काळा शिरस आहे एवढे आहेत न नत्र स्थिरीकरण करतात यापैकी कोणताही ऑप्शन आला तर लक्षात राहायला पाहिजे लोहाची कमतरता कोणत्या प्रकारच्या जमिनीत आढळते लोहाची कमतरता कॅल कॅरियस जमिनीमध्ये कॅल कॅरियस जमिनीमध्ये लोहाची कमतरता आढळते शारास कमी सहनशील पीक कोणते शारास कमी सहनशील तीळ प्रश्न येऊ शकतो क्षारास कमी सहनशील पीक कोणतं तर ते आहे तीळ पुढचा क्वेश्चन आहे कोणत्या मूलद्रव्याची लक्षणे कमी झाली ते पिकाच्या शेवटच्या कळ्यावर दिसतात आता पिकाच्या शेवटच्या ज्या कळ्या असतात ते मूलद्रव्याची जर कमतरता झाली तर बोरांची कोणतीही बोरांची जर लक्ष मूलद्रव्याची ल कमी कमतरता झाली तर त्या पिकाच्या शेवटच्या ज्या कळ्या असतात त्याच्यावर हा परिणाम दिसतो कंपोस्ट खत तयार करण्यासाठी सेंद्रिय पदार्थातील कर्ब आणि नत्राचे गुणोत्तर किती असावे आता आपण कंपोस्ट खत तयार करतो त्या सेंद्रिय पदार्थातील कर्ब आणि नत्राचे गुणोत्तर किती तिसाशे एक असलं पाहिजे तिसाश एक कर्ब तीस नत्राचे एक प्रकार असा प्रकार असला पाहिजे जीवाणू खत ऊस पिकामध्ये सर्वाधिक नत्र स्थिरीकरण करते खतामध्ये ऊस पिकामध्ये सर्वाधिक नत्र स्थिरीकरण करते ॲसिटोबॅक्टर ॲसिटोबॅक्टर हे लक्षात ठेवा हा प्रश्न बऱ्याच परीक्षेला विचारलेला आहे ॲरनॉन यांचे मते अर्न अर्नॉन हे सॉरी अर्नॉन यांच्या मते किती अन्नद्रव्य वनस्पतीची निकोप वाढीसाठी गरजेचे आहे तर सोळा अन्नद्रव्य वनस्पतीची निकोप वाढ होण्यासाठी सोळा अन्नद्रव्य गरजेचे आहेत हा प्रश्न परीक्षेला विचारू शकतात पा पिकाची पाण्याची गरज कशाशी संबंधित असते तर इव्हा पोट्रा पोट्रान्स्पिरेशन इव्हा पोट्रान्स्पिरेश पिरेशनमध्ये युवा पोट्रान्स्पिरेशनमध्ये पिरेशन पो पाण्याची गरज पिकाचे पाण्याची गरज ग संबंधित असते सर्वसामान्य सूक्ष्म जंतूची चांगली वाढ होण्यासाठी सामूह मर्यादा सहा ते आठ बऱ्याच वेळा आपण हा क्वेशन घेतलेला आहे एका सकाळीबरनं आपल्या विचारलं होतं की उदासीनता सात असते हे मान्य आहे पण आपल्या सुपीक जमिनीसाठी आपण पोषक वातावरण पाहिलं फक्त सा सामो तर सहा ते आठ आहे मूलद्रव्य पिकाचा जोम व रोग प्रतिकारक क्षमता वाढविते पालाश मूलद्रव्य पिकाचा जोम मूलदे कोणतं मूलद्रव्य आहे ते पिकाचा जोम व रोग प्रतिकारक क्षमता वाढवते इम्युनिटी वाढवते पिकाची आणि जोम वाढवतो ते आहे पालाश पालास लक्षात ठेवा पहा पुढील प्रश्न आहे वनस्पतीच्या तळाच्या पानापासून वरपर्यंत हरित दर्वे हिरवा रंग नाही होणे नाहीसे होणे मूलद्राच्या कमतरतेचे लक्षण आहे पा वनस्पतीच्या तळाच्या पानापासून वरपर्यंत हरित म्हणजे हिरवा रंग नाहीसा होणे मूलद्राच्या कोणत्या कमतरतेचे लक्ष नाही कुठं मॅग्नेशियम जर कमी झालं तर खालच्या तळापासून जे पानं तयार होत जे असतात ते जे वाळ्याला तयार होते हिरवा रंग नाहीसा होते वाळ्याला तयार जर वाळतात ते वरपर्यंत शेंड्यापर्यंत पुढील क्वेश्चन आहे डे न्यूट्रल क्रॉप आहेत दिवस स्तब्ध पीक कोणतं तर टोमॅटो वाटाणा आणि कपाशी डे न्यूट्रल उदासीन दिवस उदासीन पीक कोणतं तर टोमॅटो वाटाणा आणि कपाशी हे लक्षात ठेवा टोमॅटो वाटाणा कपाशी हे डे न्यूट्रल क्रॉप डे न्यूट्रल क्रॉप आहेत अंडी उत्पादनाकरता योग्य तापमान किती आहे दहा अंश एल्शियस ते सोळा अंश शेशियस पाहिजे अंडी उत्पादनाकरता योग्य तापमान भात पिका नैसर्गिक नत्र स्थिरीकरण करणारे निळे हिरवे शेवाळाचे कुळ कोणते तर ॲनाबेना आहे ॲनाबेना हे जे प्रश्न हे सात आठ दहा प्रश्न पाहिजेत आपण हे एम पे सी मेन्सला विचारलेले आहे त्यातून आपण प्रश्न तयार केलेले आहेत अत्यंत आम्लधर्मीय मृदे सहनशील पिके कोणते अत्यंत आम्लधर्मीय आहे ॲसिडिक आहे एकदम तर एरंड इतकी ॲसिडिकेच्या तिथे भात आणि ओट कितीही आम्लाधर्मी जर जमीन असली तर त्याच्यात हे तीन पिकं येतात एरण भात आणि ओट पुढचा प्रश्न आहे स्फुरत कमतरता निर्देशक म्हणून पिकाचा उपयोग केला जातो स्पुरत कमतरता निर्देश निर्देशक म्हणजे मोहरी आता हा प्रश्न विचारू शकतात स्फुरत कमतरता निर्देशक म्हणून या पिकाचा उपयोग केला जातो तर कोण्या मोहरी उपननी प्रक्रियेसाठी वाऱ्याची किमान गती किती असावी पंधरा किलोमीटर पर हावर पंधरा किलोमीटर पर हावर एवढी गती असावी हा प्रश्न परीक्षेला व्ही आय पी आय हे लक्षात ठेवा ओपननी आपल्याला माहीत आहे पण त्याची प्रक्रियेसाठी वाऱ्याची किमान गती किती असावी ही पुस्तकी भाषा आपल्याला पाठ पाहिजे पंधरा किलोमीटर पर हावर भारताच्या पश्चिम घाटात प्रकारचा पाऊस पडतो भारताच्या पश्चिम घाटात प्रकारचा पाऊस पडतो तर कोणत्या प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो प्रतिरोध हा प्रश्न बऱ्याच परीक्षेला विचारलेला आहे बरं ओझोनचा थर कोणत्या थरात असतो स्थितांबर स्थितांबरामुळे ओझोनचा थर असतो वनस्पती प्रामुख्याने नत्र स्वरूपात शोधतात नायट्रेट शोधतात हा नायट्रेट एकूण कालावधीमध्ये कमी पा कमी पाणी लागणारे पीक कोणते आहे उन्हाळी मूग उन्हाळी मूंग हा प्रश्न विचारलेला आहे की एकूण कालावधीमध्ये कमी लागणारं पाणी म्हणजे या पिकाला पाणी कमी लागते तर उन्हाळी मूग आलं याच्यात ऑप्शन दिलं गहू भैमूग तर याच्यात सगळ्यात कमी उन्हाळी मुगाला लागतो प्रकाश संश्लेषण क्रियेत प्राणवायू कशापासून तयार होतो, होतो। प्ला। पानी प्ला। पानी तर पाण्यापासून होतो पाण्यापासून याच्यात आपल्याला काही प्ला पाणी प्लस ग्लुकोज किंवा उष्णता काहीतरी देतील पण आपण लक्षात ठेवा प्रकाश संश्लेषण क्रियेत प्राणवायू ऑक्सिजन कशापासून तयार होतो तर पाण्यापासून तयार होतो मित्रांनो आपल्याला शंभर प्रश्न घ्यायचे आहे स्पीड वाढवावं लागेल हा मासा डासांची अंडी खातो तर गप्पी मासा गप्पी मासा हा डासांची अंडी खातो कृषी हा सूचीतील विषय आहे राज्य सूचीतील विषय आहे तीन सूचया केंद्रसूची राज्यसूची राज्य सूची आणि कृषी हा सूचीतील विषय आहे सहकारी विपणनातील राष्ट्रीय संस्था नाफेड सहकारी विपणनातील राष्ट्रीय संस्था आहे नाफेड पेरू या फळ पिकासाठी अभिवृद्ध पद्धती कोणती दापकलम वापरतात तिहेरी संकरीत गाय फुले त्रिवेणी ही होलस्टीन फ्रिजियन प्लस जर्शी प्लस गीर या संकरापासून बनलेली फुले त्रिवेणी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने तयार केलेली आहे कागद बनवण्यासाठी वृक्षाचा वापर बांबूचा वापर केला जातो बांबूचा वापर कागद बनवण्यासाठी केला जातो साहिवाल गायला गायला महाराष्ट्रात या नावाने ओळखतात तर सोरटी साहिवाल या गायीला महाराष्ट्रात सोरटी या नावाने ओळखल्या जाते मुरा व सुरती जातीच्या संक्रातून मैस तयार झाली ते मैसाना मैसाना मैस राज्यात सर्वात जास्त खार जमिनी जिल्हा रायगड खार जमिनी म्हणजे सर्वात खार खारट पाण्यासपासून जिल्हा असलेला तर तो रायगड जिल्हा आता याच्यात ऑप्शन रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी देतील पण रायगड जिल्हा आहे करडईमध्ये किती टक्के तेलाचे प्रमाण असते तर एकतीस टक्के एकतीस टक्के आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ लासलगाव लासलगाव लक्षात ठेवा राज्यात तलावामुळे सर्वाधिक क्षेत्र सिंचनाखाली आले कोणत्या राज्यात आहे तर आंध्र प्रदेशमध्ये आंध्र प्रदेशमध्ये राज्यात तलावामुळे सर्वाधिक क्षेत्र सिंचनाखाली आंध्र प्रदेशचं आलेलं आहे तलावामुळे डॉक्टर चिमा यांनी गणेश खिंड पुणे कोणत्या फळाचे सिंचन केले तर गणेश डाळिंब हे सर्वात महत्त्वाचा डाळिंब आहे गणेश डाळिंब आणि हे डॉक्टर चिमा यांनी गणेश खिंड म्हणून इथं याचं संशोधन केलं म्हणून याला गणेश नाव दिले भारतातून सर्वाधिक निर्यात या फळाची होते तर आंब्याची आंब्याची निर्यात सर्वात जास्त होते हे लक्षात ठेवा पहा द्राक्षामध्ये आपल्याला आंब्याची निर्यात सर्वात जास्त आपल्या भारतातून होते आपल्यालाच आंबे खायला भेटत नाहीत आपण विदेशात पाठवून देतो द्राक्षामध्ये कोणते ॲसिड असते टाटारिक ॲशिड टाटारिक ॲशिड असते द्राक्षामध्ये शुगर बेबी कशाची जात आहे कलिंगडाची आहे शुगर बेबी कलिंगडाची जात आहे बेला दिवानी कशाची जाते चिक्कूची जाते बेला दिवानी कशाची आहे चिक्कू माशाच्या शरीरात कोणत्या भागापासून तेल काढतात यकृतापासून काढतात त्याचा यकृतापासून लक्षात ठेवा मित्रांनो या प्रश्नाच्या यानंतर आपण काही दिवस कृषी तांत्रिक श ही सिरीज थांबवणार आहोत आता आपण लगेच करंट हे बघणार आहोत त्यामुळं हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत पुन्हा पुन्हा ही सिरीज पहा हे गरीबांचे लाकूड म्हणून संबोधतात बांबूला गरीबाचे लाकूड म्हणून संबोधतात बांबूपासून झोपड्या वगैरे तयार केल्या जातात म्हणून गरीबाचे लाकूड संबोधतात कृत्रिमरित्या तयार केल्यावर काय म्हणतात रोपवणी हो आपल्या नर्सरीज महाराष्ट्रात या प्रकारचे बंधारे प्रसिद्ध आहेत कोणते कोल्हापूर बंधारे महाराष्ट्रातील सर्वात मोठा पाण्यावर आधारित विद्युत प्रकल्प विद्युत प्रकल्प कोणता आहे तर कोयना भुईमुंग या पिकासाठी प्रकारचे हवामान योग्य आहे उष्ण उन्हाळ्यात वापरतात उन्हाळ्यात वापर भैमुख पेरतात बाजरीची पेरणी या पद्धतीने केली जाते तर सारे पद्धतीनं सारे गव्हाच्या दोन ओळीतील अंतर असते बावीस पॉईंट पाच सेंटीमीटर पा गव्हाच्या दोन ओळीतील अंतर असते बावीस पॉईंट पाच सेंटीमीटर पुस्तकी भाषा लक्षात ठेवा हा प्रश्न एक प्रश्नला विचारला जा। जाऊ शकतो पीक विमा योजनेची कल्पना कोणाची तर डॉक्टर राजेंद्र प्रसादची पीक विमावर खूप म्हणजे चर्चा होते किंवा याच्यावर कॉन्ट्रोवर्सी घडले जाते त्याच्यामुळं ही कल्पना कोणाची आहे तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद सर्वकष पीक विमा योजना कधी सुरू झाली ते एकोणीसशे पंच्याऐंशी साली झाली विदर्भातील तलावांना तल कोणता तलाव म्हणतात तर मालगुजारी तलाव म्हणतात विदर्भातील तलावांना कोणते तलाव म्हणतात तर मालगुजारी तलाव म्हणतात विदर्भातच सगळ्यात जास्त सर्वात जास्त तळे आहेत विदर्भात पद्धतीमध्ये खत्माता फायदेशीर ठरते ठिंबक खत मात्रा जर दिल्यानंतर जी ठिंबक सिंचन असते त्याच्यामध्ये खताचा खूप फायदा होतो भाजीवर्गीय पिकांना सिंचन पद्धती फायदेशीर असते वाफा वाफा असे चौकोन आयताकार असे हे केले जातात आणि त्या वाफ्यामध्ये तेवढंच वाफे वाफेत असे तयार केलेलं असतात चौकोन 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 ते डबे त्यामध्ये भाजीवर्गीय पिकांना सिंचन पद्धती फायदेशीर आहे ती वाफा पद्धती या शेळीमध्ये जुळ्याचे प्रमाण सर्वात जास्त असते उस्मानाबादी उस्मानाबादी शेळीमध्ये जुळ्याचे प्रमाण जास्त असते म्हणजे त्याचं आपल्याला उत्पन्न पण चांगले होते उस्मानाबादशिवाय दुधातील का क म्हणजे कोणता पदार्थ हे काढण्यासाठी सेंट्रीफ्युगल मशीन वापरतात तर स्निग्धांश स्निग्धांश म्हणजे वाप काढण्यासाठी सेंट्रीफ्युगल मशीन वापरतात मग दुधातील स्निग्धांश काढण्यासाठी कोणती पद मशीन वापरतात तर सेंट्रीफ्युगल शेंट्रीफुगल कशाचा वापरतात स्निग्धांश काढण्यासाठी जमिनीतील किती टक्के पाणी कमी झाल्यावर पन्नास टक्के पिकांना पाणी द्यावे जमिनीतील किती टक्के पन्नास टक्के पाणी कमी झाल्यावर पिकांना पाणी द्यावे लागते पन्नास टक्के पाणी जर जमिनीतील कमी झालं पिकाचं तर पाणी द्यायला सुरुवात करायची पिकाला एवढं लक्षात ठेवा आपण आता टॉप हँड्रेड क्वेश्चन पाहिलेले आहेत चॅनलला सर्वांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अतिशय महत्त्वाचे आपण आता परीक्षाभिमुख क्वेश्चन घेणार फक्त असा फापट पसारा घेणार नाही जे की आपल्या करंट अफेअर्ससाठी म्हणजे चालू घडामोडी परीक्षाभिमुखच घेणार आहोत परीक्षा इंग्लिशचे क्वेश्चन परीक्षाभिमुख मराठीचे क्वेश्चन परीक्षाभिमुख घेणार आहोत त्यानंतर जी के ही परीक्षाभिमुखच घेणार आहोत बाकीचा जास्तीचा फाफट पसारा घेणार नाही त्यामुळं चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद